दिवाळीनिमित्त नागरिक घराला लॉक लावून नातेवाईकाकडे जातात आणि सोटे या संधीचा फायदा घेऊन घरफोडी करीत आहे. राधाकृष्णनगर आणि चैतन्येश्वर नगर परिसरात घरफोडी करून आरोपींनी 56,000 हात साफ केला होता. त्यात टीव्ही, गॅस सिलेंडर अशा प्रकारच्या वस्तू चोरून नेल्या होत्या. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींची नावे शेख फिरोज उर्फ पक्या वल्प शेख सत्तार व ऋषिकेश बडवाई कशी आहेत आणि त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला गेला. नवीन घर बांधले असून घरी टीव्ही नव्हता म्हणून चोरी केल्याचं शेख फिरोज याने सांगितलं. मुळात आरोपी हे नेहमी रेकी करून घराला लॉक असता लॉक तोडून चोरी करायचे. ही कारवाई वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत केली गेली. राधाकृष्णनगर आणि त्यानंतर 16/11/23 चैतन्येश्वर नगर इथे दोन ठिकाणी घरफोडी झाली होती. त्यामध्ये 56,000 मुद्देमाल चोरीला गेला होता. त्यामध्ये 3 TV, गॅस शेगडी, सिलेंडर, त्यानंतर कारवा अशा प्रकारच्या काही वस्तू होत्या. त्या दोन्ही गुन्ह्यांमधील शेख फिरोज उर्फ पक्या वल्स शेख सत्तार व ऋषिकेश बडवाईक असे दोन आरोपी आपण अटक केलेले आहे आणि त्यांच्याकडनं मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. चोरी करण्यामागचा उद्देश म्हणजे तर त्यांनी शेख फिरोज यांनी सांगितलं की मी घर नवीन बांधलेलं आहे त्यामध्ये मला TV पाहिजे होता त्यामुळे त्यांनी चोरी केल्याचे सांगितलेले आहे. मोडस तर त्यांची नेहमीप्रमाणेच जर कोणी गावाला गेलेलं असेल तर त्याची रेकी करून त्याचा कुलूप कोंडा दाराचा तोडून वगैरे त्या पद्धतीने त्यांनी चोरी केलेली आहे.